वडाळा रोड परिसरातील कॅप्टन काटा येथे 16 चाकी टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. MH 46 BM 6036 क्रमांकाचा टँकर वडाळा रोड परिसरातून कॅप्टन काट्याकडे येत असताना इंद्रनगरला राहणारे 74 वर्षीय दादासाहेब शेवाळे हे दुचाकीहून जात होते. टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्यानं या अपघातामध्ये दादासाहेब शेवाळे जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार समोरच्या टँकरच्या चाकाखाली येऊन दुचाकीचा चक्काचूर झाला होता, तर दुचाकीस्वाराच्या अंगावरून टँकरच्या समोरील चाक जाऊन ते जागीच गतप्राण झाले. अपघात होताच ट्रक चालक फरार झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या अपघातामुळे वडा रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.